जबूर आणि विक्वान जलद गतीचा हा गोलंदाज राईट हँड ओव्हर द स्टंप्स पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता परंतु जबरदस्त स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. कव्हर ड्राइव्हच्या माध्यमातून डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात थोडंसं फंबल झाला परंतु सावरलं सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळाला फलंदाज दिनेश. एक चेंडू आणि तीन धावा दिवेश आपण पाहतोय आणि तीन धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सूर्या मेळावा एक जबरदस्त अशी मात्र स्पर्धा 61 गाव आणि 61 संघ आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसात देखील आपण पाहतोय 16 संघ खेळताना बघायला मिळतील. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते. एक चेंडू आणि या फलकावरती धावा संख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 4. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट साई भोईर असतील, राकेश धुमाडा असतील, राकेश सांबरे असतील, योगेश धडपी असतील, त्यानंतर आपण पाहतोय राहुलजी धानवा संस्थापक या स्पर्धेला. या लीग पद्धतीच्या स्पर्धा आणि त्यानंतर सूर्या मेळावा संकल्पना जर कोणाच्या डोक्यात आली असेल तर त्यांचं नाव राहुल धानवा आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी आणि या आपल्या सूर्या गटासाठी जे सातत्यपूर्ण सिंहाचा वाटा त्यांचा 80 रुपयाची भरीव देणगी. नितेशजी पाटील साहेब 500 रुपये, त्यानंतर आपण पाहू शकाल आनंद वाडन साहेब 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि मान्य श्री सुशांत धानवा सर यांच्या माध्यमातून 1100 रुपयाची भरीव देणगी. आमच्या दात्यांचे आम्ही आभार मानतोय, धन्यवाद. तुमच्यामुळे मात्र ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. परंतु पहिल्या षटकाचा खेळ काय चाललाय तर इथे फलंदाज हवी झालेत गोलंदाजांवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 16. चेंडू एकंदरीत फेकून झालेत 8 परंतु त्यातले मोजले जातील 5, म्हणजेच आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. शेवटचा बॉल थोडस खर्चिक षटक, थोडस महागड षटक, सुरुवात अशी नसायला हवी होती असं खामलोली संघाचं म्हणणं आहे. परंतु फलंदाज सांगतात की आम्हाला दमदार सुरुवात करायची होती आणि ते मनसुबे घेऊन आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलोत आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 16 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं मिड ऑफला खेळाडू तैनात, अगदी सीमा लगत मात्र क्षेत्ररक्षक होता. त्यांनी चांगलं फील्ड केलं, फेकी आली, परंतु बॅकअपला देखील खेळाडू आहेत. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला आणि खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या धावफलकावरती. सूर्या मेळावा सूर्यागट वार्षिक मेळावा 2024 पर्व 3, 61 संघ तुम्हाला यंदाच्या वर्षात खेळायला बघायला मिळतील. पहिल्या वर्षी 37, त्यानंतर आपण पाहतोय 50 ते 55 संघ खेळले. त्यानंतर जर आपण पाहिलं तर यंदा 61 संघांचा हा महामेळावा कुंभमेळावा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सूर्या मासवन आणि रनरअप संघ 11 स्टार वाकडी वसरोळी, तर दुसऱ्या वर्षीचा चॅम्पियन संघ डीएमडी किंग डुकटन आणि रनरअप संघ साई एकविरा वाकडी वसरोळी. म्हणजे वसरोळी गाव हे सातत्यपूर्ण 2 वर्षात फायनल मध्ये आलेलं आहे. तिसऱ्या वर्षात काय होतील घडामोडी, त्याच्यासाठी चाललेली भानगड, त्याच्यासाठी चाललेली सुरुवात, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पहिल्या दिवसातली ही आजच्या दिवसातली 4थी मॅच. जबरदस्त क्रिकेट, सूर्यागट वार्षिक मेळावा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण या स्पर्धेचं स्वरूप बघायला मिळतं. राहुलजी धानवासरांचा पुन्हा मी इथे कौतुक उल्लेख करीन ज्यांनी मात्र भरपूर परिश्रम घेतलेले आहेत क्रिकेट म्हटलं आणि या सूर्या गटाचं जर क्रिकेट म्हटलं तर ज्यामध्ये राहुल धानवा हे एक सिंहाचं वाटा सातत्याने उचलत असतात, मोलाचा वाटा त्यांचा असतो. येणाऱ्या काळात कमिंग सून MPL मासवन प्रीमियर लीग 10 वर्ष मात्र अभिमानाची पूर्ण होत असताना गाव पातळीवरती संपूर्ण आपल्या पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रात जर गाव पातळीवरती लीग स्पर्धा कुठे झाली असेल तर 2015 कॅलेंडर आठवा आणि मासवन गाव आपल्या एका खेड्यापाड्यातील एक मासवन गाव तिथून मात्र ती स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज 10 वर्ष यंदाच्या 2024 ची स्पर्धा पूर्ण करतील. 10 वर्ष मात्र अभिमानानं मात्र MPL चे आम्ही आयोजक आहोत असं छाती पुढे करून सांगत असत. त्यांनी आता मासवणकरांना त्याचे वेध लागलेत, कधी आमची स्पर्धा येते आणि ते मात्र 8:30 पहिला चेंडू 8:30 तिथे पडणार. मी भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो, भरपूर क्रिकेटच्या मॅचेस समालोचनाचा कार्यभाग असतो, परंतु कधीही 9:30 जर पहिली मॅच असली 10 होतात, 9:45 होतात. परंतु मासवन प्रीमियर लीग जर आपण उल्लेख केला तर त्यांचं वैशिष्ट्य आहे 5 दिवस 8:30 पहिला चेंडू मान मिळवतात. आणि येणाऱ्या 13 तारखेला मात्र MPL चं ऑप्शन देखील आपल्याला बघायला मिळेल, आयकॉन ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील. आणि 15 तारखेला आपण पाहू शकाल एक ऑप्शन असेल, चांगल्या पद्धतीने ती स्पर्धा असते. परंतु सध्या या मॅच कडे जाऊया. हा चेंडू जर आपण पाहिला तपासून पंचसागर पाटील आपल्याला पाहायला मिळतात, यस ना मुन्ना ना, व्हाईटची मागणी केली होती पंच सांगतात नाही चालणार, तुम्ही सांगतील ते नाही ठरू शकत, क्रिकेटच्या मैदानात मध्ये रेग्युलेशन आहेत, नियम आहेत आणि त्या अनुषंगाने हा चेंडू फर डिलिव्हरी म्हणून पंचांनी गणला गेला. आकाश येतो गोलंदाजी मार्कवरती, सध्या 2 चेंडू त्याने डॉट फेकलेत, अत्यंत महत्वाची भूमिका डॉट चेंडू येणार कारण पहिल्या षटकात
सत्रह धावा आल्या होत्या समोरच्या दिशेने डाउन द ग्राउंड चेंडू चाललाय सीमा पलीकडे येतोय दर्जेदार उल्लेखनीय चौकार चार धन्यवाद वेलकम बैक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आपण बघत आहात आजच्या दिवसातला चौथा मॅच जीवदानी स्पोर्ट्स बॅटिंग करते आणि खांबलेली संघ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय दिला गोलंदाजी पहिलं षटक थोडासा प्लॅन फ्लॉप राहिला प्लॅन बी मध्ये गोलंदाज वापरला गेला आकाश पहिले दोन चेंडू त्याचे देखील चांगले राहिले तिसऱ्या चेंडूवर थोडीशी आखूट टप्प्याची लाईन आणि त्याला मात्र बॅकफुट पंच बघायला मिळाला समोरच्या दिशेनं चौकार मिळाला तदनंतर आता पुन्हा एकदा सिंगल म्हणजेच दुसरं षटक गोलंदाजी करणारा संघ थोडासा सेफ वाटत असेल कारण चार चेंडू मागे पाच धावा ठीक आहे एवढ्या मोठ्या ग्राउंड मध्ये या वॉइस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न लॉंग अपचा खेळाडू चेंडूला गेस करतोय गुड जज अँड गुड कॅच गॉन सो मच वेलकम बॅक पुन्हा एकदा आपण विकेट गेल्यानंतर आता नवीन फलंदाज सूरजला आपण पाहू शकाल सूरज आला नवीन फलंदाज पाच चेंडूंचा खेळ झाला या षटकात अगदी शेवटचा बॉल दुसरं षटक आकाश आकाशची मात्र गोलंदाजी चांगली राहिली जबरदस्त गोलंदाजी एक विकेट देखील महत्वपूर्ण भूमिका राहणार होती कारण परिवर्तन काळानुसार तुम्हाला परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे विकेट तिथे येणं गरजेचं होतं कारण पहिल्या षटकात धावांची गती वाढली होती त्याला थोडस शांत करण्याचं काम करणारा गोलंदाज कोण असेल तर आकाशकडे जी जिम्मेदारी दिली आणि आकाशने त्याच्यावरती सांगितलं की यस मे हू ना ज्याने खऱ्या अर्थाने आपण पाहतो चांगली गोलंदाजी केली एक विकेट देखील मिळवून दिली षटक क्रमांक दोनचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच अकराच्या सरासरीनं 22 धावा थँक्यू सो मच नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती योगेशला आपण पाहता षटक क्रमांक तीन एका बाजूला आई जीवदानी जीवदानी स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करतोय ओव्हर दी स्टम्प्स अतिशय चांगला चेंडू पंचांकडे मागणी केलंय आणि खऱ्या अर्थाने पंच सांगतात की ज्या क्रीज मध्ये फलंदाज पुन्हा एकदा पोहोचलाय त्यामुळे प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं यष्टी रक्षकाचं एक नॉर्मल संधी होती आणि या लहान लहान संधीनं तुम्हाला कन्वर्ट करावं लागलं कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय क्षण आणि क्षण एक एक चेंडू आणि एक एक मुवमेंट महत्वाची असते जिथे मात्र त्याला थोडं वाटलं की फलंदाज पुढे चपल झाला त्या अनुषंगाने जसा चेंडू हातात मिळाला तसा यष्ट्यांचा वेध घेतला होता परंतु आपण पाहतोय पंचाने तिथे पाहिलं यावर समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे उडन कटोला आसमान इटोला षटकार तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिला चेंडू डॉट आला तदनंतर आपण पाहतोय आता एक मोठा षटकार देखील आलाय त्या षटकाराचा इथे मात्र आपण पाहतोय प्रेशर दबाव आपल्याला पाहायला मिळतोय कारण पहिला चेंडू अतिशय चांगला राहिला दुसऱ्या चेंडूला मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेनं टोलवला आणि तदनंतर आता थोडस दिशाहीन गोलंदाजी मानसिकता भंग केली फलंदाजाने गोलंदाजाची व्हाईट बॉल इथे मिळतोय धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल वेगासहित चांगला टप्पा अचूक टप्पा आपण पाहू शकाल कोलवतला चेंडू होता फलंदाजाला थोडस कन्व्हिन्स केलं की चेंडूच्या जवळ येऊन तुम्हाला खेळावं लागेल परंतु वेगासहित चेंडूने मात्र उसळी घेतली आणि मागे यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडूंचा खेळ झाला या षटकातला तीन
आणि या तीन चेंडू मागे धावसंख्या फलकावरती 29 वरती आहेत ओव्हर द स्टंप्स। यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला मात्र आपण पाहतो मिड विकेटला ढकलले, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, येतोय चौकार चार। थैंक यू। 33 धावा या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचतात, षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय आणि आणखीन 2 चेंडू यांना बाकी असतील, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न होता। धावसंख्या जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मागचा चेंडू देखील आपण पाहिला तर तिथे एक धाव होती परंतु चौकार मिळाला, कारण क्षेत्ररक्षण अत्यंत महत्वाची भूमिका आहे। गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याला सपोर्ट, त्याचा बॅकअप, त्याचा मात्र पाठीचा कणा म्हणून तुम्हाला उभं राहायचं असतं, परंतु कुठेतरी पाठीचा कणा थोडा ठिसूळ राहिला की काय म्हणायला हरकत नाही, कारण मागे देखील आपण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं जिथे मात्र तुम्हाला एक धाव होती तिथे 4 धावा मोजाव्या लागल्या। यावेळी हा चेंडू नो आहे, पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलाय, नो वरती आपण पाहतोय मोठा धमाका बिग ब्लो षटकार 6। धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच। टॉस जिंकल्यानंतर खामलोली संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा, परंतु थोडासा आता फसतोय की काय म्हणायला हरकत नाही, गोलंदाज जे आहेत ते गोलंदाजी पूरक होत नाहीये। फ्रीटचा बॉल होता, चेंडूला मात्र उडवलं, पुन्हा एकदा लॉंग ऑफचा खेळाडू पुढे सरसावलाय, बॅकअपसाठी मात्र एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू देखील पुढे आला होता। धावसंख्या इथे 1 मिळेल आणि या एका धावेनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन आकार घेते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 43। 3 षटकांचा खेळ इथे संपतोय, पहिल्या षटकात राजेंद्र आले, त्यांनी मात्र आपण पाहतोय 17 धावा खर्च केल्या, त्यानंतर आपण योगेशच्या 5 धावा देखील पाहिल्या आणि या षटकात देखील थोडंसं आपण पाहतोय महागडे षटक हे खर्च झालंय, 21 धावा या षटकामध्ये आलेले आहेत। साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात, पाटील नेटवर्कचे अनुराग चव्हाण आणि साहिल पाटील यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा कव्हर होते, त्याचबरोबर हा धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 43 धावा। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि जिथे 43 धावा या धावफलकावरती आहेत, 6 बॉल चला, टीम मीटिंग्स कमी घ्या, भरपूर सामने खेळवायचे आहेत, टीम मीटिंग्स कमी घ्या, जास्त वेळ जातोय, 4 षटकांचे सामने आपण पाहतोय। थँक्यू सो मच। 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43, नवीन गोलंदाज ऋषी स्लॉक षटक, अगदी हाणामारीचं आणि मारामारीचं षटक, फलंदाज इथून मात्र आपण पाहतोय पुढचा होणारा सामना आपल्याला बघायला मिळेल, अत्यंत महत्वाचा सामना तो देखील असणार आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती कार्य सम्राट मान्य श्री अजय भास्कर पाटील साहेब, माजी प्रभारी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि जिथे क्रिकेट तिथे अजय पाटील साहेब, हे मात्र एक समीकरण बनलंय। चहाडेचं मात्र हे सुंदर मैदान येणाऱ्या काळात 15 लाखाचा निधी आणून या मैदानाचं सुशोभीकरण ज्यांनी मात्र ठरवलं आणि एकदा मनामध्ये ठरवलं की ते करायचं, या उल्लेखात मात्र जे चालले जातात अर्थातच मान्य श्री अजय भास्कर पाटील साहेब, माजी प्रभारी सरपंच चहाडे, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार मानते, धन्यवाद अजयजी पाटील सर। आणि क्रिकेट जिथे जिथे असतं तिथे मात्र सातत्यपूर्ण ते वेळ देत असतात, स्वतः देखील एक चांगले क्रिकेटपटू आहेत, आम्ही त्यांना निश्चित स्वरूपात गावदेवी वस्त्रे या ठिकाणी त्यांना पाहिलं होतं, स्वतः देखील चांगले क्रिकेटपटू आहेत आणि कबड्डीपटू देखील आहेत, खऱ्या अर्थानं आपण पाहतो अजय पाटील सर तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद। आणि राजकीय क्षेत्रात देखील ज्यांनी उंच भरारी घेतली, गावाचा विकास कसा होईल, कुठे होईल, कसा करता येईल ह्याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष देण्याचं काम अजयजी पाटील साहेब आणि त्यांचे आम्ही आभार मानतो, धन्यवाद, थँक्यू सो मच। परंतु या सध्या मॅच कडे जर आपण वळण घेतलं पाहिलं तर धावांची इथे लयलूट चाललंय, धावांचा दरोडा आलाय आणि सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 धावा, आजच्या दिवसातला टॉप स्कोर, वैयक्तिक 18 चेंडू आणि 41 धावांवरती खेळतोय तो म्हणजेच फलंदाज
साहिल झंझावती खेळी कमालीची खेळी आणि धकधकती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा पलीकडे, दर्जेदार बॅटिंग अप्रतिम. थँक यू सो मच अजयजी पाटील सर, आणि याचबरोबर आपण पाहतोय प्रफुल्लजी पाटील सर हितांचे एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, त्याचबरोबर नितेशजी पाटील सर ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर इथे आमचे प्रमुख मांडण्यावर अगदी सकाळच्या सत्रापासून इथे आले होते आणि आता मात्र रजा घेतात. धन्यवाद, तुम्ही आलात आणि या स्पर्धेला रंग भरले, तुमचे आभार. जाऊया या मॅचकडे. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 55. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 5 आणि अगदी शेवटचा चेंडू होता. 45 धावांवरती बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला फलंदाज आता बाद होतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी होता आणि इथे मात्र आपण पाहतोय हाफ सेंचुरी बघायला मिळाली असती का. 20 चेंडू आणि 45 धावा, ज्याच्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकार. 225 चा स्ट्राईक रेट ने बॅटिंग करणारा फलंदाज साहिल साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. डगआउट खुश असेल की आपला साहिल आज इन्फॉर्म चाललाय, चर्चेतला खेळाडू ठरलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 55 धावांचं टार्गेट. या पुढील मॅच आपण बघणार आहोत जाणता राजा वांदिवली आणि बिरसा वॉरियर्स सज्जनपाडा अ. दोन कर्णधारांना विनंती करतोय की आपण आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट जमा केली असेल तर लगेचच टॉस साठी या. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे ही अत्यंत महत्वाची भूमिका असेल, कारण आजच्या दिवसात आपण एकंदरीत 16 संघ इथे मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 15 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत, त्या अनुषंगाने वेळ जास्त घेऊ नका या टॉस साठी. धावांचं मात्र टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं या मॅच करता. आजच्या दिवसातला टॉप स्कोर 56 आणि त्या मात्र आता चेस करण्याकरिता खामलोली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आई गावदेवी खामलोली जीवदानी स्पोर्ट्सची बॅटिंग अत्यंत दर्जेदार, ज्यामध्ये साहिल 20 चेंडू 45 धावा 225 चा स्ट्राईक रेट, ज्यामध्ये 6 चौकार आणि 2 षटकारची झंझावती खेळी. आणि आता मात्र त्याच उत्तर देण्याकरिता 56 धावांना प्रतिस्तोड उत्तर म्हणून देण्याकरिता फलंदाज दोन दाखल झालेत. एका बाजूला आहेत ते म्हणजेच राजेंद्र आणि एका बाजूला योगेश, तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला साहिल पाहायला मिळत आहेत. फलंदाजी अद्वितीय राहिली, विलक्षण कामगिरी आता गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं साहिल, जेवढा चांगला फलंदाज आहे तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. संघाचा एक उत्कृष्ट ऑलराउंडर म्हणून माझं नाव शुमार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ते त्यांनी कार्य दाखवले. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी, पहिलाच बॉल अगदी वेगासहित चांगली पिचिंग आणि चांगल्या लाईन गोलंदाजी आता तो साहिल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत ओपन होत नाही यावेळेस काय चेंडू हाताळलाय. जबरदस्त चेंडू अगदी आपण पाहतोय फलंदाजाला फ्लाइंग किस करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला.
आदरणीय सन्मान्य रमेश डोवला सर डुकटंच मात्र एक ब्रँड व्यक्तिमत्व इथे मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती आले. रमेश डोवला सरांचं या स्पर्धेमध्ये सूर्या मेळाव्यामध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. तिसऱ्या चेंडूचा खेळ देखील इथे मात्र संपन्न होतोय आणि तिसऱ्या चेंडू नंतर इथे एक डाव देखील मिळाली. पहिले दोन चेंडू काय कमालीच्या पद्धतीने हाताळले. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आता क्रिकेटच्या मात्र टेनिस बॉल क्रिकेटला परवाला सुरुवात झाली. पावसाळा गेल्यानंतर दसरा झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूला मात्र वेळ लागतं की कधी आपलं ग्राउंड होईल आणि कधी मात्र क्रिकेटचे सामने सुरुवात होतील. आणि आता खऱ्या अर्थानं क्रिकेटला मात्र एक सुंदर अशी सुरुवात झाली. आपण मागच्या काही 15-20 दिवसापासून पाहतोय या मोठमोठ्या स्पर्धा देखील झाल्या आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आता हा सूर्या मेळावा एक जबरदस्त अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल चेंडू मात्र अंगार जाऊन आदळलाय. पुल करायचा होता परंतु साहिलचा वेग फलंदाजाला थोडासा शांत ठेवतोय. चांगली गोलंदाजी धारधार गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती एक. बँकेत भरपूर बॅलन्स ठेवलाय. 56 धावा ठेवल्यात परंतु इथून खर्च देखील आम्ही जास्त करणार नाही. आदरणीय सन्मान्य रमेशजी डोवला सरांचं इथे मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय या सहर्ष हार्दिक स्वागत. योगेशजी धडपी सरांच्या शुभ हस्ते आपण राकेशजी डोवला सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मात्र इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. कॅमेराच्या माध्यमातून ऍक्शन टिपले जातात. फोटो सेशन आपल्याला बघायला मिळतं. कारण वेळ निघून जाते आठवणीत राहतात ते हे फोटो. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सरांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत. डुकटनचं ब्रँड व्यक्तिमत्व सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चेंडू आतमध्ये पुरवायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती. इथे षटकार आला. या षटकाची शेवट होत असताना पाचव्या चेंडूवरती षटकार आपल्याला बघायला मिळालाय. आणखीन एक चेंडूंचा खेळ बाकी असेल. साहिलला आपण पाहतोय पुढील होणारा सामना. एका बाजूला आपण पाहतोय जाणता राजा वांदिवली आणि बिरसा वॉरियर्स सज्जनपाडा अ. प्लेइंग इलेव्हनची लिस्ट फिलअप झाली असेल तर लगेचच टॉस साठी या. चला मॅच बॉल आलेला आहे. पाच चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 8. अतिशय सुंदर गुणलेखन प्रणय जाधव यांच्या माध्यमातून आणि ऑनलाईन स्कोरिंग आपल्याला बघायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून साई पाटील. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण. कमारेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. त्यांच्या कामानं पालघर मधून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चेंडू भरपूर काळ हवेत आणि मात्र लॉंग ऑन लास्ट क्षेत्ररक्षक तैनात. आणि पहिल्या विकेटचं पतन पहिला धक्का फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळाला. योगेश बॅक टू द गाव गॉन. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सूर्या मेळावा 2023 पर्व तिसरं मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी या रखरखत्या सहसा उन्हामध्ये जीवाची बाजी लावत प्रत्येक जण उराशी बाळगून आलेलं स्वप्न आहे की चॅम्पियन पद तिसऱ्या पर्वातलं माझ्याकडे असायला हवं. एकंदरीत 61 संघ मात्र इथे दाखल होणार आहेत. कुठल्या तरी एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल कित्येक स्वप्न भंग होतील. परंतु क्रिकेटचा खेळच असा आहे. एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं त्याशिवाय क्रिकेटचा खेळ पूर्ण होत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एक गडी बाद अशी स्थिती. बॅटिंग करत असताना आई गावदेवी खांबलेली. जीवदानी स्पोर्ट्सनं गोलंदाजी देखील चांगली केली. फलंदाजी रोहितचा मात्र कौतुक करावं लागेल. एक संघाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका त्याने चोख बजावलंय. दुसरं षटक फुलर लेनचा बॉल होता. चेंडूला मात्र ढकलले. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरकतोय. बघता बघता सिंगल पूर्ण होते आणि या सिंगलच्या सहाय्याने जर आपण धावा पाहिल्या तर 8 वरती जाऊन पोहोचेल. अल्केश आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती आपण अल्केशला पाहतोय. सतरा चेंडू आणि 48 धावांची गरज सध्या हा सामना जिंकण्याकरिता बॅटिंग करणाऱ्या संघाला होऊ शकतात. फक्त
ते करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये परिश्रम आहेत. सहज कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता सध्या दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, एका बाजूला आकाश आणि एका बाजूला राजेंद्र. यांना इथून मेहनत घ्यावी लागेल. बॅटची ए जॅन गॉन फलंदाज इथे मात्र बाद होतोय. चला पुढील मॅच टॉस एका बाजूला जाणता राजा वांदिवली आणि बिरसा वॉरियर्स सज्जन पाडा. योगेशजी दळपी सर तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण रमेश डोला सरांच्या शुभ हस्ते मात्र आपण या पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. अल्केशला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्ग वरती. यावेळी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा चेंडू देखील अतिशय सुंदर पद्धतीचा राहिला. नवीन आलेल्या फलंदाजाला थोडस कठीण जात आहे, खेळपट्टीचा आढावा घ्यावा लागेल. एक चेंडू मात्र इथे मात्र पहिल्याच बॉल वरती हिट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाची, मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत आहे. चार षटकांचं सामने थोडस धावत क्रिकेट असतं, सेट होण्याची संधी जास्त मिळत नाही कारण कमी षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्ती धावा कशा बनवल्या जातील याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. पुढील मॅचचा टॉस होतोय जिथे मात्र डोला सर आहेत, डुप्टनचं ब्रँड म्हणून डोला सरांना पाहिलं जात आहे. रमेशजी डोला सर यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल. जाणता राजा वांदिवली आणि बिरसा वॉरियर्स सज्जनपाडा अ. सज्जनपाडा ब संघाने देखील आपली नावाची छबी सोडली सकाळच्या सत्रामध्ये आणि आता त्यांचा असंघ देखील पाहायला मिळेल. पंच सागर पाटील वळतात आमच्याकडे, ब्रँड ऑफ सातपाटी. सातपाटी म्हटलं की क्रिकेटचं एक वेगळा क्रेज तिथे असतो आणि त्याच गावातून मात्र बिलॉंग करत असताना पंच सागर पाटील एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. किरण केणी सर कांबोडे तिथे देखील लेदर क्रिकेटचा जास्तीत जास्त एक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एका बाजूला वीर नायर सर आपल्याला पाहायला मिळतात जे एक मुंबईवरून प्रवास करून मात्र या स्पर्धेला प्रत्येक वर्षी त्यांची मात्र उपस्थिती बघायला मिळते. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचं मानस ते राखतात. मग टेनिस क्रिकेटच्या ज्या मोठ्या स्पर्धा तिथे विरल नायर हे नाव सातत्यपूर्ण सन्मानाने घेतलं जातं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या या मॅच कडे जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल मध्ये आपण पाहतो अल्केश याने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. 56 धावांचा तुम्हाला पटलाक करायचा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 10 फलकावरती 46 गरज. चेंडू असतील तुमच्याकडे 13. यावेळी समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. षटकार सो मच वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 2 खेळ संपत असताना शेवटचा चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोड राहिला. षटकार तिथे मिळाला आणि आता 12 चेंडू आणि 40 गरज. 12-40 प्रति षटकामागे 20 धावा होऊ शकतात. फक्त करण्याची धमक तुमच्यामध्ये असायला हवी. प्रतिस्पर्धी संघाने आपल्या समोर जी फटकेबाजी केली, जी मात्र मोठे बिग ब्लो केले, ते आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये करू शकतो. आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल, परंतु फक्त म्हणून चालणार नाही, तुम्हाला ते देखील साध्य करावं लागेल. 11 चेंडू आणि 39 ची गरज आणि 11 चेंडू. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दीपेश. दीपेशला आपण पाहतोय तिसरं षटक, अगदी चौथ्या षटकाचा मध्य आणि शेवट स्लॉग षटकाला देखील इथून सुरुवात होते. तिसरं षटक डाव्या हाताचा गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेनं. लॉंगॉनला खेळाडू तैनात, त्यांनी मात्र फील्ड चांगल्या पद्धतीने केलं. फेकी देखील अतिशय सुंदर सिंगल मिळत आहे. 10 मध्ये 38 हे इक्वेशन आपल्या समोर आहे. 10 चेंडूंचा खेळ आहे आणि 38 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. इथून 38 धावा डिफेंड करण्यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहेत जीवदानी स्पोर्ट्स या संघाचे. परंतु खामलोली संघाला मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागेल. यावेळी फुलर लेनचा बॉल, डाव्या हाताचा गोलंदाज आणि वेगासहित चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी.
जिथे मात्र आपण पाहतोय दीपेशला सुंदर गोलंदाजीचं पुरस्कारण मैदानाच्या आतमध्ये मांडतोय। आता सध्या 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये 38 धावांची गरज, षटक क्रमांक 3 आणि 3 चेंडू देखील फेकून झालेत। यावेळेस बाटची एज, चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला, तिथून मात्र फील्ड होईल, फेकी येईल। तत्पूर्वी जर आपण पाहतो तर सिंगल मिळतंय, या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 19 वरती। चार चेंडूंचा खेळ झालाय, आणखीन 2 चेंडू येणं बाकी असतील। आई गावदेवी खामलोली संघ, इथून आपल्याला पाहायला मिळेल मोठ्या फटक्याच्या। यावेळी रिव्हर्स स्वीच, अतिशय चांगला फटका, आजच्या दिवसात पहिला प्रयत्न रिव्हर्स स्वीपचा राहिला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जिथे 2 धावा मात्र मिळाल्या। आता सध्या टेनिस क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिलं तर उलटा फुलटा, इथे मात्र जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं फील्ड रिस्ट्रिक्शन चेक करून, मात्र आता फलंदाज रिव्हर्स स्वीप हे फटके देखील जास्तीत जास्त प्रमाणात मांडले जातात टेनिस क्रिकेटमध्ये। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आजच्या दिवसातला पहिलाच हा रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला बघायला मिळाला। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 या धावसंख्येवरती। शेवटचा बॉल या षटकातला, पंचांच्या दोनात समांतर पंच दर्शवतात की यस इट्स अ वाईट बॉल। डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज दीपेशला आपण पाहतोय। सूर्या मेळावा 2024 वर्ष तिसरं, आणि तिसऱ्या वर्षात मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त सुरुवात आजचा दिवस। आणि सकाळी 10:15 पहिला चेंडू पडला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आता आपण 5व्या मॅच मध्ये देखील पोहोचलोय। इथे मात्र जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होता, प्रोटेक्शन होतं, परंतु शेवटच्या क्षणाला झेल सुटला, परंतु अॅक्युरेट फेकी रवींद्र जडेजाची आठवण करून देत असताना शतरक्षक। धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांच्या खेळा अखेर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 24। सहा चेंडू आणि 32 धावांची गरज सामना विजयासाठी। आई गावदेवी खामलोली या संघाला, आणि इथून जर आपण पाहिलं तर या 32 धावा डिफेंड झाल्या तर विजयाचा घवघवा जीवदानी स्पोर्ट्स थोडस कठीण आहे, परंतु हरकत नाही, धावा होऊ शकतात। क्रिकेटची बाकी तर कधीही सक्सेस झालेली नाहीत। यावेळी जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच चेंडूवरती एक मोहराबाद पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतात। आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं साहिलनं फलंदाजी केली त्याच पद्धतीनं गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने करतोय, ही साहिलची ओळख आहे। 5 चेंडू आणि 32 थोडस आवाक्याच्या बाहेर चाललंय, परंतु औपचारिकता म्हणून हे सामना, हे 5 चेंडू मात्र इथून तुम्हाला प्ले करावे लागतील। चला थोडीशी घाई करा, कारण यानंतरचा सामना देखील अत्यंत महत्वाचा आहे। जाणता राजा वांदिवली आणि बिरसा वॉरियर सज्जन पडा अ बिरसा वॉरियर्स सज्जन पाडा हा संघ, तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। इथे मात्र व्हाइट बॉल आपल्याला बघायला मिळाला, फिल्डिंग घेतलं, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, धन्यवाद। आणि यानंतरचा सामना अत्यंत महत्वाचा, जाणता राजा वांदिवली आणि एका बाजूला बिरसा वॉरियर्स सज्जन पाडा अ हा सामना आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर आपण पाहू शकणार आहोत जेपी डुकटन आणि अष्टविनायक सज्जन पाडा यानंतरचा सामना। यावेळी चेंडू पुष्कळ काळ हवेत, बऱ्याच काळ हवेत, आणि गुड कॅच अँड गुड कॅच गॉन। जे संघ मात्र ज्यांचा सामना झाला आहे आणि त्यांची जी फीस बाकी आहे ती मात्र इथे आणून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये राहुलजी दानवा सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। प्लीज जे संघ खेळून झालेले आहेत आणि त्यांची प्रवेश शुल्क जे बाकी असतील तर ते इथे राहुलजी दानवा सरांशी येऊन कॉन्टॅक्ट करा। षटक क्रमांक 4चा खेळ चालू झालाय आणि चेंडू 2 फेकून झालेत, जिथे मात्र एक व्हाइट बॉल देखील आपल्याला बघायला मिळाला आणि 2 गडी देखील बाद होताना पाहायला मिळाले। आई गावदेवी खामलोली संघ थोडासा नाराजगी व्यक्त करेल, कारण आता पुन्हा एकदा एका वर्षाने ही संधी मिळेल। आज जी संधी होती ती आपण गमावत आहे। प्रत्येकाला वाटतं की मी जिंकलो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की स्पर्धेचं प्रथम पारितोषिक माझ्या नावी असलं पाहिजे, परंतु ते सहज नाही। त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रमात यावेळेस तिसरा
विकेट या षटकातला एक चेंडू वाईट जर आता नसता तर इथे मात्र हॅट्रिक देखील साध्य झाली असती, परंतु जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला मात्र कुठेतरी गळती लागले असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. आणखीन आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे, 3 चेंडू आणि 31 धावा. नवीन बॅटर ऋषी, 3 चेंडू आणि 31 ची गरज. यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांच्या माध्यमातून तो चेंडू स्क्रोल केला जातोय, काउंट होतोय, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. इथे मात्र जीवदानी स्पोर्ट्स या संघानं आपल्या नावाचा ठसा उमटवला म्हणायला हरकत नाही. फुलर लेनचा बॉल होता अगदी समोरच्या दिशेने, मात्र हा फटका खेळलाय आणि जिथे आपण पाहू शकाल सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं एका दाव्याने फारसा काही बदल होणार नाही. एक चेंडू आणि 3 ची गरज. पुढचा मॅच जाणता राजा वांदिवली बॅटिंग करताना पाहायला मिळेल आणि एका बाजूला बीरसा वॉरियर्स सज्जनपाडा अ हा संघ आपल्याला फिल्डिंग करताना बघायला मिळेल. टॉस जिंकला आणि प्रत्येक टॉस जिंकल्यानंतर कर्णधारानं एकच निर्णय देताना आपल्याला सकाळपासून पाहायला मिळतात. वॉन द टॉस त्याने इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. शेवटचा बॉल होता आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय सिंगल मिळणार नाही. सामना संपलाय, खेळ खल्लास आणि खामलोली संघाचं इथे कौतुक. चांगली लढत तुम्ही दिली, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व दिवस सारखे नाही. जीवदानी स्पोर्ट्स अभिनंदन, चांगलं खेळ तुम्ही केला आणि इथे मात्र आपण पाहतोय पहिला डाव जिंकून दुसऱ्या डावामध्ये तुम्ही दाखल झालात. सामन्याला होईल सुरुवात एका बाजूला जाणता राजा वांदिवली आणि एका बाजूला बीरसा वॉरियर्स सज्जनपाडा अ.